सावली तालुक्यातील पुण्यभूमी मुरकुंडेश्वर मंदिर देवटोप येथे महाशिवरात्री निमित्त 3 दिवसीय यात्रा भरवण्यात आली। त्यात शेकडो भाविक उपस्थिती दर्शवून कार्यक्रम, कीर्तन आणि महाप्रसाद याचा लाभ घेतला। वैनगंगा नदीच्या काठावर सावली तालुक्यातील शिरशी देवटोक हे मार्कंडेय ऋषी यांचे आई वडील मुरकुंडेश्वर ऋषी यांचं तीर्थस्थान आहे। या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात यात्रा भरायची, मात्र काही वर्षांपासून यात्रा भरणे बंद होते। हे मंदिर दुर्लक्षित असल्यामुळे या मंदिराचा नवीन जीर्णोद्धार करण्यासाठी संत मुरलीधर महाराज यांनी पुढाकार घेतला। या वर्षीपासून या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा भरवण्यात आली आहे। या यात्रेच्या निमित्ताने पहिल्या दिवशी संत मुरलीधर महाराज यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन करण्यात आले। त्यानंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले। सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी खासदार अशोक नेते, ZP चे माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा महामंत्री सतीश बोम्मावार, ट्रस्टचे अध्यक्ष संत मुरलीधर महाराज, उपसभापती रवींद्र बोलीवार, ट्रस्टचे उपाध्यक्ष पत्रुजी चौधरी, सचिव नरेंद्र जकुलवार उपस्थित होते। यावेळी खासदार अशोक नेते यांनी मंदिरापुढे सभा मंडपासाठी खासदार निधीतून 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली। दुसऱ्या दिवशी अभिषेक आणि यज्ञ करण्यात आला आणि महाशिवरात्री असल्याने भक्तांची मोठी गर्दी होती। सायंकाळी भद्रावती येथील बालकीर्तनकार साक्षी हटकरे यांनी आपल्या गोड वाणीतून भक्तांना मंत्रमुग्ध केलं। तिसऱ्या दिवशी गोपालकाला आणि महाभोजन करण्यात आलं, यामध्ये हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला। यात्रेदरम्यान तीनही दिवशी शिरशी येथील ग्राम संरक्षण दलाच्या युवकांनी स्वयंप्रेरणेनं श्रमदान केलं। त्याबद्दल श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर मंदिर देवटोक ट्रस्टच्या सर्व संचालकांनी भक्तांचे आणि ग्राम संरक्षण दलांचे आभार मानले। या संदर्भातील प्रतिक्रिया। मुरकुंडेश्वर देवस्थान देवटोक येथे ग्राम संरक्षण दल शिरशीच्या वतीने जे ते कार्यक्रम आयोजित केले 3 दिवसाच्या, त्याच्यामध्ये ग्राम संरक्षण दल शिरशीच्या युवक मंडळांनी जे 3 दिवसाची यात्रा झाली, त्याच्यामध्ये जे पार्किंगपासून तर जे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, जेवणाचे, त्यांचं पूर्ण स्वयंसेवकांनी जे मोठे योगदान केलं आहे आणि समोर पण असंच योगदान हे करत राहतील। गावाच्या विकासासाठी व खास करून या देवटोकच्या विकासासाठी आपला स्वयंसेवक संघ हा सदैव तत्पर आहे, असंच काम समोर योग्य रीतीने पाडत आहे।